बघत आहात दर्शन फूड कॉर्नर येथे खूपच फेमस आहे त्यांची वजळी पाव. चला दर्शन भाऊशी बोलूया आपण. दर्शन भाऊ, वजळी पावची काय किंमत आहे? 70 रुपये. 70 रुपये हे काय वजळी गई? आपल्याला जशी चव लागते त्यानुसार दर्शन येते वजळी पाव तुम्ही स्वाद घेऊ शकता. आणि मित्रांनो, आपल्याला वजळी पाव सोबत जर ऑप्शनल भाकरी लागत असेल तर भाऊकडे भाकरी पण आहे. भाकरीची प्राइस काय दादा? 15 रुपये भाकरी. मित्रांनो, तुम्ही वजळी पाव सोबत भाकरीचा पण स्वाद घेऊ शकता. लोकांना मी कायम बोलत असतो कारण की दर्शन भाऊचं वजळी म्हणा, त्याच्यानंतर अंडा भुर्जी वगैरे जे काय असेल ना, चिकन वगैरे एकदम मस्त बेस्ट क्वालिटीचं वापरतो आणि टेस्ट पण चांगली येते. हे काय बनवतोय आपण? झिंगा फ्राय. झिंगा फ्रायची प्राइस किती आहे? 60 रुपये. 60 रुपये. झिंगा फ्राय तयार झालाय मित्रांनो. दर्शन फूड कॉर्नर येथील तुम्ही मेनू बघत आहात. अंडा भुर्जी आहे, झिंगा फ्राय आहे, चिकन दम आहे, चिकन भुना आहे, मटन खिमा आहे, तसेच स्पेशल वजडी. मन कामनेश्वर मंदिर आहे समोर, त्याच्या समोर अपोजिट साइडला हल्दी लॉन्च होतं, त्याच्या अपोजिटला दर्शन फूड कॉर्नर तुम्ही ट्राय करू शकता. दर्शन फूड कॉर्नर आहे. आता त्याच्यातला त्याच्यात भाऊने खिमा चालू केला आहे, खिम्याची पण एकदम बेस्ट क्वालिटी. तुम्ही या आणि आवश्यक टेस्ट करून पहा. दर्शन भाऊ काय बनवतोय आपण? प्लेन ऑमलेट. याची प्राइस किती असते? 20 रुपये. तुम्ही कधीपासून इथला वजळी पाव ट्राय करताय? 1-1.5 वर्ष झालं. तुम्ही राहिला कुठे तरी? इथलं द्वारकेपासून तुम्ही आडगाव नाक्यावरती वजळी पावचा स्वाद घ्याल. काही काम राहिलं ना तर मग मी येतो. भाऊची गाडी दिसली मला तर मी इथं थांबतो आणि वजळी खाऊनच जातो. तुम्ही बघत आहात मित्रांनो, दर्शन फूड कॉर्नर नवीन आडगाव नाका हल्दी लॉनच्या समोर आहे. कच्ची पक्की अंडा भुर्जी बनताना बघत आहात. अंडा घोटाला नवीन आडगाव नाका दर्शन फूड कॉर्नर येथे नक्की अंडा भुर्जी वजडी पाव खिमा पाव स्पेशली त्यांचे अंड्याचे प्रकार ट्राय करू शकता. तसेच अशोक बस्ती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बॉईल 30 रुपये प्लेट. मित्रांनो, आमलेटची प्राइस आहे फक्त 40 रुपये. मित्रांनो, वजडी पाव खाण्यासाठी देतो व्यवस्थित लागल्यामुळे दर आपल्याला येतो.